विडी कामगारांचे कारखान्यातच लसीकरण करा, माजी आमदार नरसय आडमास्तर। विडी यंत्रमाग रेडीमेड व शिलाई कामगारांसाठी तातडीने लस उपलब्ध करून वाढीव लसीकरण केंद्राची उभारणी करण्यात यावी, तसेच कामगारांचे लसीकरण होईपर्यंत भरारी पथकाकडून होत असलेली कारवाई रोखण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ कामगार नेते माजी आमदार नरसय आडमास्तर यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर यांना शिष्टमंडळाद्वारे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली। यावेळी शिष्टमंडळात नगरसेविका कामिनीताई आडम, माजी नगरसेविका नसीमा शेख, सुनंदा बल्ला, अनिल वासम, अशोक बल्ला, मोहन कुकुल आदी मान्यवर उपस्थित होते। 5000 यंत्रमाग कामगार, 25000 रेडीमेड कामगार, असं जवळजवळ 25 लाख कामगार असून 75000 असंघटित कामगार असून 2 लाख कामगार आहेत। प्रत्येक कामगाराला डबल वॅक्सिन मिळणं अत्यंत गरजेचं आहे। राज्य शासनाकडे अनेकदा मी सूचना पाठवली की सोलापूर शहर हे कामगारांचं शहर आहे, या शहरामध्ये कामगाराचं लसीकरण होण्याकरता तुम्ही पाहिजे तेवढं वॅक्सिन पाठवा, पण शासनाकडनं वॅक्सिन येत नाही। आणि दुसऱ्या बाजूला महापालिकेचे काही अधिकारी वॅक्सिनच्या नावावर बिडी कारखान्यामध्ये जाऊन तिथल्या गरीब लोकाला दम देऊन त्यांच्याकडे पैसे उकळण्याचं सुद्धा काम चालू आहे। केवळ लोकांची लूट चालवलेली आहे, याचा तीव्र निषेध आम्ही करतो। यासंबंधी आयुक्ताला आम्ही निवेदन दिलेलं आहे, आयुक्तांनी सगळं ऐकून घेतलं। काय 4 सध्या लसीकरण केंद्र आहे, त्याच्यामध्ये अजून 10-12 केंद्र वाढवा असंही सांगितलं, त्याच्या पुढं जाऊन इथंपर्यंत सांगितलं। प्रत्येक ब्रँचमध्ये तुम्ही लसीकरण करा, प्रत्येक कारखान्यामध्ये लसीकरण करा, अशी आम्ही मागणी घेतली। त्याने म्हटलं मी शासनाच्या संमतीकरता पाठवतो, शासनाने तशा पद्धतीनं जर मला संमती दिलं तर प्रत्येक ब्रँचेसमध्ये त्या पद्धतीनं काम करता येईल। सोलापूर शहरातील कारखानदारांना सुद्धा माझं विनंती आहे, त्यांना अपील आहे, वॅक्सिन घेतलं नाही म्हणून त्या लोकांना तुम्ही कामावरनं परत पाठवू नका, त्यांना बेकार ठेवण्याचा प्रयत्न करू नका। एकेच दिवस आता कामगाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण जवळजवळ 6 महिने या 2 वर्षामध्ये कामगाराचं काम गेलेलं आहे। 2 लाख कामगार बेचिराग झालेला आहे, कसं जगतात याची कल्पना आपण करू शकत नाही। तर या ठिकाणी वॅक्सिनच्या नावावर जी लूप चालू आहे ते ताबडतोब बंद व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची मागणी कमिशनरकडे केलेली आहे। कमिशनर म्हणलं तसे उदाहरण माझ्याकडे द्या, मी 15 मिनिटाच्या आत ॲक्शन घेतो, अशा पद्धतीचं अभिवचन दिलेलं आहे। आणि शासनाकडे मी जास्तीत जास्त पाठपुरावा करेन, त्यांना यही मी सांगितलं। आरोग्यमंत्री राजेश टोपे, प्रधान सचिव व्यास यांच्याशी मुंबईला जाऊन प्रत्यक्ष भेटून जास्तीत जास्त वॅक्सिन सोलापूर शहरातल्या कामगारांना कसं मिळेल याची व्यवस्था करायची सुद्धा जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे।